Kokan Marathi Parishad is organising Kalidas Mahotsav at Kala Academy Black Box on 15 July. Addressing a press conference, Ramakant Khalap informed that former editor of Marathi daily Navprabha Suresh Valve will be given Kalidas Award for his excellent work in the field of writing. Apla atyant mahatvacha asa upakram sajra karit aste. Ashadacha pahilya divshi, ashadacha prathama divase. Ee Kalidasanchi od ahe. त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कालिदास महोत्सव कोकण मराठी परिषद दरवर्षी साजरा करते. त्याप्रमाणे यंदाही हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. 14 जुलै हा खरं म्हणजे आषाढातला पहिला दिवस, परंतु ह्या वर्षी आम्ही कालिदासाची माफी मागून थोडासा बदल केलाय. दुसऱ्या दिवशी 15 तारखेला आषाढस्य प्रथम दिवस आम्ही जरा लांबवतो आहोत आणि दुसऱ्या दिवशी हा उपक्रम आम्ही साजरा करीत आहोत. याचं कारण असं की यंदाही दरवर्षाप्रमाणे गोव्याची कला अकादमी यांच्या सहकार्याने हा उपक्रम होणार आहे, परंतु काही दुरुस्तीची कामं निघाल्यामुळे 14 तारीखपर्यंत आपणाला कला अकादमीचा ब्लॅक बॉक्स मिळणं शक्य नाही. म्हणून एक दिवस दुसऱ्या दिवशी 15 तारखेला रविवारी आपण सर्वांच्या सहमतीने, आणि रविवारचा दिवस आहे त्यामुळे सोय होईल गोमंतकीय रसिकांची, हे सर्व लक्षात घेऊन कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये 15 तारखेला हा उपक्रम साजरा केला जाईल. आपल्याला कुतूहल असेल की यंदाचा कालिदास पुरस्कार कोणाला प्राप्त होतोय. मी प्रथम सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो, ते अशासाठी की आपल्यापैकीच एका ज्येष्ठ पत्रकाराला यंदा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवप्रभारचे माजी संपादक आदरणीय श्री सुरेश वाळवे यांची निवड एकमताने कोकण मराठी परिषदेने कालिदास पुरस्कारासाठी केलेली आहे. सुरेश वाळवे पत्रकार असल्यामुळे त्यांच्याबद्दल आपणास काही सांगायची गरज नाही. एकच गोष्ट सांगेन, ती अशी, स्वतः तर ते लेखक आहेतच, परंतु गेल्या 25-30 वर्षात त्यांनी अनेक लेखक गोमंतकामध्ये निर्माण केले. त्यांचं स्वतःचं लिखाण पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालंयच, परंतु मला वाटतं आज मितीस 40 पेक्षा अधिक पुस्तकं त्यांच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांची, आणि साहजिकच ते लेख लिहिणाऱ्या लेखकांची प्रसिद्ध झालेत. हे त्यांचं योगदान फार मोठं आहे. मराठी भाषा संस्कृतीच्या संदर्भात आम्ही त्यांना अभिवादन करतो आणि त्यांचा सन्मान येत्या 15 तारखेला होत आहे. ब्युरो रिपोर्ट, डॉन बॉस्को चॅनल.